आज आपण या व्हिडिओमध्ये लँग्वेज स्टडी इयत्ता 9वीचा जे इंग्रजी पुस्तक आहे त्या इंग्लिश बुकमध्ये पेज नंबर 122 पेज नंबर तिथे एक चॅप्टर दिलेला आहे आपल्याला लँग्वेज स्टडी. आणि या लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत, आपण त्याकडे लक्ष देत नाहीत. जशी एखादी डिक्शनरी असते पा, त्या डिक्शनरीमध्ये शब्दार्थ दिलेले असतात किंवा बरीचशी माहिती असते. आपण जर डीपमध्ये जर ती डिक्शनरी वाचली तर त्या शब्दाशी रिलेटेड असणाऱ्या काही बाबीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. तसंच या ठिकाणी आपल्याला या पुस्तकामध्ये इंग्रजी भाषेविषयीचं ज्ञान या ठिकाणी दिलेलं आहे, ते आपण व्यवस्थित वाचावं, लक्षात ठेवावं. कारण आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये त्या ज्ञानाची फार गरज आहे. आपली इंग्रजी सुधारावी, त्यामध्ये प्रोग्रेस व्हावी यासाठी ही काही बाब दिलेली आहे, ती आपण बघायची. तर पेज नंबर 122 बघा. द लँग्वेज स्टडी पेजेस एम ओनली ॲट अक्वेंटिंग द स्टुडंट्स विथ सम वर्ड्स दॅट आर यूजफुल व्हेन वी टॉक अबाउट लँग्वेज अँड हाऊ इट वर्क्स. द एंट्रीज गिव्हन हिअर शुड नॉट बी ट्रीटेड ॲज टीचिंग आयटम्स. द इन्फॉर्मेशन गिव्हन हिअर शुड नॉट बी यूज्ड फॉर द पर्पज ऑफ इव्हॅल्युएटिंग द स्टुडंट्स नॉलेज ऑफ ग्रॅमॅटिकल टर्म्स. दीज पेजेस आर नॉट मीन टू बी रेड ॲट अ स्ट्रेच. हा जो भाग आहे हा आपल्याला काय परीक्षेला विचारला जाणार नाही, याच्यावरून आपलं काही मूल्यमापन होणार नाही. परंतु आपल्याला यामधली माहिती जर आपण वाचली आणि जर अभ्यासली, लक्षात ठेवली, तर निश्चितच आपली प्रगती इंग्रजी भाषेविषयीची या माध्यमातून होणार आहे. म्हणून हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर फेन ऑपॉर्च्युनिटीज ऑफ डिस्कसिंग लँग्वेज अराईज इन द कोर्स ऑफ क्लासरूम टीचिंग. द टीचर कॅन रेफर टू द रिलेव्हंट एंट्री ऑर एंट्रीज अँड ऑल्सो गेट द स्टुडंट टू रेड देम. बरं का? पुढे आणखी म्हटलेलं आहे, द इन्फॉर्मेशन शुड देन बी डिस्कस विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल ड्रॉन फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑर अदर फॅमिलियर सोर्सेस. आपल्याला ज्यावेळेस एखादी माहिती किंवा एखादी माहितीची गरज पडते, जर आपण लँग्वेज स्टडीमध्ये जाऊन हे शब्द पाहिले तर आपल्याला निश्चितच या ठिकाणी ॲग्रिविएशन काय आहे त्याची काही माहिती दिलेली आहे. म्हणजे ए टू झेड जेवढे आपले डिक्शनरीमध्ये जसे शब्द असतात ए पासून ते झेडपर्यंत, तशाच पद्धतीने या पुस्तकामधल्या काही संकल्पना, काही कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून तो आपण वाचणं गरजेचं आहे. जसं ॲक्टिव्ह व्हॉइस, ॲडजेक्टिव्ह ज्या पार्ट ऑफ स्पीच आहेत बघा, बरं का? तर या पार्ट ऑफ स्पीच आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, ॲडजेक्टिव्हची जी काही माहिती आहे अजून, ठीक आहे ना, तर ती आपल्याला बरीचशी या माध्यमातून माहीत होणार आहे. कशा पद्धतीने वापरायचं, आता ॲडजेक्टिव्हचा एक मुद्दा सांगतो मी तुम्हाला. ॲडजेक्टिव्ह कशा पद्धतीने वापरायचं किंवा ॲब्रिविएशन कसं असतं, शॉर्ट फॉर्म ज्याला म्हणतो आपण, अगदी त्याच पद्धतीने. तर असे भरपूर शब्द आहेत. कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीचे फॉर्म जे असतात, बिग, बिगर, बिगेस्ट, हे ॲडजेक्टिव्हचाच भाग आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज, बऱ्याच जणांना क्लॉज कळत नाही, तर आपल्याला ही थोडीफार माहिती जी मिळते तर ती जर आपण वाचली, तशा पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपला जो काही व्याकरणाचा भाग असेल किंवा काही बाबी आपल्याला कळत नसतील तर त्या याच्या आधाराने आपल्याला माहीत होऊ शकतात. किंवा आता या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी काय आहे, तर सी पंक्च्युएशन. आता पंक्च्युएशन बघा म्हणजे काय, तर पंक्च्युएशन पी या शब्दामध्ये जावं लागेल आपल्याला. तर पी हा जो शब्द आहे बघा, पी कुठं शब्द असणार आहे, तो आपण पी मध्ये जायचं. हे बघा, पी शब्द आला या ठिकाणी, त्याच्यामध्ये आपण पंक्च्युएशन शब्द बघूया. हे बघा, नाऊन, तर अशा पद्धतीने हे बघा पंक्च्युएशनची बरीचशी माहिती या ठिकाणी आपल्याला
दिलेली आहे, पंक्चुएशन, ॲपॉस्ट्रॉफी किंवा हे जे सगळे आहेत पंक्चुएशन मार्क, ते मला वाटतं या ठिकाणी दिले असतील कॅपिटल लेटर। तर हे अशा पद्धतीने आपण बघू शकतो। भरपूर अभ्यास करा, अशा पद्धतीचे जे काही क्वेश्चन मार्क आहे, कोटेशन मार्क आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काही थोडीफार माहिती जर पुस्तकामध्येच मिळाली आहे की नाही, तर निश्चितच आपण आपल्या अभ्यासामध्ये प्रगती होते, आपल्याला त्या भाषेविषयी किंवा त्या इंग्लिशविषयी बऱ्याचशा गोष्टी ज्ञात होतात, आणि म्हणून आपण याकडे लक्ष द्या। हा जो भाग जो आहे आपल्याला परीक्षेसाठी जरी नाही विचारला तरी आपण आपल्या नॉलेजमध्ये भर पडण्यासाठी, आपल्यासाठी आपण हा संपूर्ण भाग व्यवस्थित वाचायचा आहे। त्याचा मिनिंग काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, त्याचं व्याख्या दिली असेल किंवा त्याची काही उदाहरणं दिली असतील, वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या असतील, त्याचा अतिशय बारकाईने अभ्यास करा आणि लक्षात ठेवा। ओके, तर